आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खरं सांगू मॅम, ऍक्च्युली मला काही दिसतच नाही, आय मीन काही कळतच नाहीये. आता ती सई तुमच्या इतक्या मोठ्या एनिमीला स्वतःचा फादरचा दर्जा देते आणि तुम्ही तिला घराबाहेर काढायचं सोडून तिला प्रोजेक्ट हेड बनवताय. तिच्या नात्याचाच फायदा घ्यायचाय मला. म्हणजे मला ना काहीच कळलं नाही मॅम, सगळं डोक्यावरून जात आहे. मला वाटलं होतं आता सई तुमच्या एनिमीला म्हणजे त्या एबीला घरात घेऊन आल्यानंतर घरात वादळ होईल, मोठा स्टॉर्म येईल, शरद अंकल तिला घराच्या बाहेर अकलून देतील. पण कसलं काय, सगळे अजून तिचं गुणगाणच गातात, असं काहीच झालं नाही. तू किती बडबड करतेस ग. सॉरी. हां मॅम, बोल ना. हॅलो अंजली, तुला सई विषयी एक खबर द्यायची म्हणून फोन केलाय. हा एक मिनिट. हा मॅम बोल. आता अगं सई इकडे आली होती घरी. तिला काम तरी काय असतात, उठ सूट आपल्या आईला भेटायला येते माहेरी. नुसती भेटायला नव्हती आली, वंचना पैसे देऊन गेलीये. पैसे मग तिचं काय, तो पहिला पगार झाला म्हणे अशी टणाटणा उड्या मारत होती, मिठाई बिठाई काय घेऊन आली होती, खुश होती अगदी. वंचना त्यांच्या औषध पाण्यासाठी पैसे दिले. अंजली या सईला आत्ताच रोखायला हवया, नाहीतर त्या जहागीरदारांचे पैसे आणून आईच्या आणि भावाच्या बोडक्यावर घालेल. आणि नुसतेच पैसे कशाला, जहागीरदारांची अख्खी इस्टेट सुद्धा आईला आणि भावाला द्यायला कमी करणार नाही ती. असंही तिच्या भावाला काय ते पुढचं शिक्षण घ्यायचंय म्हणे, त्यामुळे पैशासाठी लाडक्या बहिणीची गरज पडणारच त्याला. मी काय म्हणते, तू त्या बॉकेटवाल्या बाईला सांग. मॉम मॉम अगं मी फोन करते, हा तुला फोन करते. ओके हा बाय बाय मॉम बाय. अगं काय तरी घाई फोन ठेवायची. मॅम सॉरी. ते मॉम ना मॉम काही बरत असते, मनात नसतं तिच्या पण बोलताय ते हेअरकट वगैरे. सई बघा ना, मॉमने सांगितलं ना बघा, आता सईचे सगळे प्लॅन्स हळूहळू सक्सेसफुल होत आहेत. सईची सॅलरी म्हणजे जहागीरदारांचेच पैसे ना. हळूहळू आत्त्याला आणि वरूणला सगळे पैसे पण देऊन टाकेल ती. मला वाटतं मी खूप बडबड करते, पण मला आपलं काय, तुम्हाला अलर्ट करायचं असतं. झालं बोलून गप बस ना जरा, किती बोलतेस. ललिताला बोलताना ऐकलंय मी, उगाच वाढवून सांगू नकोस. उलट मी जास्त खुश आहे, कारण आत्ता कुठे गोष्टी माझ्या मनासारख्या व्हायला लागल्या. वाव, व्हॉट अ टायमिंग. काय म्हणालीस तिच्या भावाचं नाव काय? वरुण. वरुण काय काय करायचंय त्याला पुढे, आय मीन काय शिकायचंय त्याला? त्याला ना त्याला काय, हा मागे ना मॉम मला सांगत होती त्याला MBA शिकायचंय. त्याचा MBA करून कुठल्या तरी मोठ्या कंपनीत बॉसच बनणार आहे. पण तुम्ही का विचारता असं? डोंट वरी वरुण, तुला MBA करण्यासाठी मी मदत करेन. काय ग बाळा, आज काय एवढा उत्साह? सरप्राईज तुमच्यासाठी. हे काय, आधी बघा तरी उघडून. अगं पण आहे काय, सांग तरी. नाही मी नाही सांगणार, तुम्ही बघा. सांग ना बाळा काय. तुमच्यासाठी साडी आणलीये मी. साडी माझ्यासाठी? हो, आज माझा पहिला पगार झाला ना, म्हटलं माझ्या लाडक्या सासूबाईला साडी गिफ्ट करावी. किती आनंद झालाय मला म्हणून सांगू. आणि सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की तू तुझ्या पहिल्या पगारात ना न विसरता माझ्यासाठी काहीतरी घेऊन आलीस. थँक्यू आई. मला खरंच आज खूप आनंद झालाय.
आणि माझा हाच आनंद मला माझ्या माणसांसोबत शेअर करायचा होता. म्हणून मी आधी माहेरी गेले, आईला, मामाला, वरुणला सगळ्यांना भेटून आली आहे. खूप छान वाटलं मला. मला माहितीये तुझी माणसं आनंदात असली की मग तुला समाधान मिळत हो ना. हो, माझी माणसं खुश असली की नाही मला खूप आनंद होतो. त्यांच्या सुखातच मला सुख मिळत. वाव, आमचे पैसे तुझ्या माणसांना देण्यात तुझं सुख दडलंय का? ताई अहो, तुझ्या सुनेला तोंड दिलंय देवाने. ती उत्तर देईल, तू थांब जरा. मॅडम, पण नक्की काय झालंय? कस ग, कस जमत तुला प्रत्येक वेळी सगळं करून सरून हा प्रश्न विचारायचा? काय झालंय मला कळत नाही. सॉरी, पण मला अजूनही नाही कळते तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय. आमचे पैसे तुझ्या माहेरी देऊन आलीस ना, हो की नाही? हो, कारण आज माझा पहिला पगार झाला ना. आणि देवान सर, देवांचं नाव पुढे करू नकोस. इतर वेळी स्वतःची एवढी अक्कल पाजळत असतेस, एवढं साधं कळत नाही की सासरचे पैसे हे माहेरी देऊ नये. जराही लाज नाही वाटत का तुला? हा, जहागीरदारांकडून पगार घेतेस ना, मग माहेरी काय पाठवतेस? आमचा पैसा येतो, आमच्याकडेच राहिला पाहिजे. पण मी ते पण नाही की बिन नाही. या पुढे पैसे माहेरी जाता कामा नये. मी काय म्हणते पाहिजे, आपण माझं या विषयावर बोलणं झालेलं आहे. खर तर हिचं एबीसी कनेक्शन असूनही आपण हिला या घरात राहू देतोय हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे यापुढे हिची एकही चूक मी खपवून घेणार नाही.
सर नाही काय करता तुम्ही, प्लीज डोकं नका दाबू माझं. व्हॉट डू यू मीन, का नाही दाबू? अहो मला काही दुखलं, मला काही खुपलं, मला काही त्रास झाला, माझी काळजी घेता ना तुम्ही? मग आता मला माझ्या बायकोची काळजी घ्यायचा हक्क नाही आहे का? सर खरंच नका दाबू, डोकं मला नाही काय होत आहे, प्लीज. सई नका टेन्शन घेऊ, हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे, ट्रस्ट मी. टेंडरचं टेन्शन नाही आहे मला, आपण एवढी मेहनत घेतोय म्हटल्यावर हे यश आपल्यालाच मिळणार आहे हे मला माहिती आहे. आणि खरं सांगू का, आपण आपलं काम ना फक्त प्रामाणिकपणे करायचं, बाकी सगळं परमेश्वरावर सोडून द्यायचं. मग बघा यश बरोबर ना आपल्या पदरात पडत. करेक्ट आहे, करेक्ट आहे. पण मग तुम्हाला या टेंडरचं टेन्शन नाही आहे तर मग कसलं टेन्शन आहे, इतका विचार कसला करत बसलात तुम्ही? सर आज माझा पगार झाला ना, मग त्या पगारातले पैसे मी काही माझ्या माहेरी दिले. हा आय नो, दॅट्स गुड ना. मग मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम भैरवी मॅडमला ना. नाही पगारातले काही पैसे मी घरी दिले ना, ते नाही आवडलं त्यांना. आय नो सई, आय नो. आई जरा जरा हार्शलीच वागतात ना तुमच्या बरोबर, कारण काय तिने एक्सेप्ट केलं नाही ना तुम्हाला अजून, त्यामुळे ना तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चूक शोधत असते तो, आणि मग अशी रिॲक्ट होत. पण मला ना विश्वास आहे खात्री आहे की तुम्ही तुमच्या स्वभावाने तुमच्या प्रामाणिकपणाने एक ना एक दिवस नक्कीच आईचं मन जिंकाल. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की आत्ता आपल्यासमोर जे चॅलेंज उभं आहे ना त्यात एक अपॉर्च्युनिटी पण आहे आपल्याकडे. अपॉर्च्युनिटी हे टेंडर, हे टेंडर जर आपल्याला मिळालं नसही तर ट्रस्ट मी आई तुमच्यावरचा सगळा राग विसरून जाईल. खरंच? आई म्हणजे खरंच तुम्हाला असं वाटतंय की असं काय होईल म्हणून? हा का नाही, मला तर 100% वाटतंय नक्की होणार असं. काय तुम्ही वाटतो असं नाही सी, तुम्ही ते टेंडर रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स घेतले ना? फाईल येलो फाईल कुठे? हा सगळ्या फाईल. अरे निघालात तुम्ही, थांबा जरा. येलो फाईल आहे हो, यातच आहे ना. काय कमाला तुम्ही, काय सांगितलेलं मी निघताना मला हाक मारा म्हणून? सॉरी आय एम सो सॉरी, मी गडबडीत विसरलो, आय एम सो सॉरी. बरं हात पुढे कर, तुमच्या या मेहनतीला यश मिळावं म्हणून ही दही साखर महत्वाच्या कामासाठी जात आहे, तोंड गोड करून जा. एक मिनिट, हे काय? हात पुढे कर. अरे मला कशाला? कशाला म्हणजे जानू ग, हे युद्ध फक्त आमच्या दोघांचं नाही, आपल्या सगळ्यांच, पूर्ण जहागीदार फॅमिलीच आहे. त्यामुळे तू पण तोंड गोड कर, शांत राहा, ओव्हर थिंक करू नको आणि टेन्शन तर अजिबात घेऊ. बर हो नाही, मला माहिती आहे आज तुम्ही दिवसभर देवासमोर बसून राहणार. देवासमोर तो बसून राहणारच आहे मी, पण मला टेन्शन आहे म्हणून नाही, तुमच्या या मेहनतीला यश मिळावं म्हणून. आणि माझी खात्री आहे की नक्की यश मिळणार आणि हे टेंडर आपल्यालाच मिळणार 100%. काय पडतात? यशस्वी भव. चला येऊ आम्ही. हो सावकाश जा. देवी आई माझ्या मुलांच्या पाठीशी उभी राहा. सई टेंडरचा फॉर्म ऑलमोस्ट भरून झालाय, तुम्ही फक्त एकदा गो थ्रू करा ना, म्हणजे इन केस काही राहिलं असेल. ऑल ओके, चेक करते.
सर सगळं काही ठीक आहे, पण एक खूप महत्वाचं काम बाकी राहिलंय. नाही, इथे सगळं करेक्ट आहे. इथे काही चेंजेस नाही करायचं. नाही, कोणतंही महत्वाचं काम करण्याआधी आपण बाप्पाला प्रार्थना करतो ना. करूयात बाप्पाला प्रार्थना, प्लीज. चल या. बाप्पा, या टेंडर साठी आम्ही खूप मेहनत घेतली, त्यामुळे या कामात आम्हाला यश दे. आणि हे टेंडर फक्त आम्हालाच मिळू दे, आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे. आता झालंय सगळं कम्प्लीट, राईट? हो. बरं, आता ही फाईल ठेवा. तुमच्याकडेच असू द्या. या फाईलची जबाबदारी आता तुमची. ओके ओके. मी आलोच जरा माझ्या केबिन मधनं, काही फाईल आणायच्या आहेत मला. माम, तुम्ही का स्वतःला त्रास करून घेतात? थोडं शांत व्हा ना. ती सई ती तिकडे खुश आहे, पण तुम्ही का स्वतःला त्रास करून घेतात? थोडं रिलॅक्स व्हा, काम डाऊन व्हा. त्या सईपेक्षा जास्त ना मला देवांचा राग आलाय. देवांश? देवांशचा का? का म्हणजे? त्याचं लग्न झाल्यापासून तो पूर्णपणे बदललाय. त्या सईने त्याला तिच्या बाजूने वळवून घेतलंय. ही सई तर चालाक आहेच, पण देवांशला कळायला नको बायकोच्या आहारी किती जायचं ते. देवांश पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडालाय. तो काय करतो याचं त्याला भानच नाही राहिलंय. माझ्या मुलाला दूर केलंय तिने माझ्यापासून. मी तिला काही सोडणार नाही. राईट मॅम, त्या सईला ना अजिबात सोडायचं नाही. चांगला लेसन शिकवा तुम्ही तिला. शिकवणारच, चांगलाच धडा शिकवणार आहे. माझ्या घरच्यांना एवढी अक्कल असती ना तर त्या सईचे लाड कोणी केलेच नसते. पण नाही, बहिणी आणि रिया या तर सतत तिच्या नावाचा जाप करत असत. आणि आमचा ओमी, त्याला त्याची बहिणी ग्रेट वाटते. आणि देवांचं काय, तो तर तिच्या प्रेमात पार बुडालाय. तिच्यामुळे इतकी संकट आली आहेत, इतका त्रास झालाय सगळ्यांना. पण नाही, तरी सगळ्यांना तीच ग्रेट वाटते. ती मुलगी जेव्हापासून या घरात आली आहे ना, तेव्हापासून माझा नुसता संताप झालाय. आणि आता घरात काय, आता तर डायरेक्ट ऑफिस मध्ये आली आहे. या देवांशमुळे मला तिला प्रोजेक्ट हेड बनवावं लागलं, इतक्या मूर्ख मुलीला. नाही नाही, काही करून मला हिला हिची जागा दाखवून द्यावीच लागेल. पण मॅम, आता नेमकं करायचं काय आपण? आय डोंट नो, बट आय कॅन डू एनिथिंग. एनिथिंग, फक्त ती माझ्या आणि देवांच्या आयुष्यातून कायमची दूर जायला हवी. ती आमच्या आयुष्यात राहता कामा नये. हिला आमच्या आयुष्यातून कायमच दूर करण्यासाठी मी माझ्या मोठ्यातल्या मोठ्या एनिमी बरोबर सुद्धा हात मिळवायला तयार आहे. असं काहीतरी करायला हवं ना, ज्यामुळे तिचं तोंड पुन्हा पाहायची वेळ माथ्याला आली नाही पाहिजे. वेडी आहेस का तू? हा, काय चाललंय तुझं? मी इथे टेन्शन मध्ये आणि तू आनंदाने उड्या मारतेस. मला एक कमाल आयडिया सुचली. तुम्ही जर ती आयडिया ऐकली ना, तर तुम्ही पण माझ्यासारखे जम्पिंग करायला लागा. तुझी आयडिया छान आहे का वाईट आहे हे मी ठरवेन. तू फक्त आयडिया सांग, बोल. हा प्लॅन जर वर्क झाला ना,
आपल्या लाईफ मधले सगळे प्रॉब्लेम एकदाच संपून जातील. म्हणजे यासाठी तुम्हाला थोडस सॅक्रिफाईस करावं लागेल. बिझनेस मध्ये लॉस होईल, कंपनीची पोझिशन हलेल, पण हे सगळं तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. व्हॉट काय बोलतेस तू? बिझनेस मध्ये लॉस, कंपनी, जे बोलायचं आहे ना ते क्लिअर बोल, स्पष्ट बोल. सांगते सांगते, तुम्हाला अनंत अंकल सोबत, आय मीन एबी सोबत हँडशेक करावा लागेल. आणि मग बघा ना तुम्ही, सही नुसती तुमच्या घरातून आणि ऑफिस मधून नाही, तुमच्या पूर्ण लाईफ मधून आउट होईल. व्हॉट एबी सोबत ते हात मिळवणी करायची? इम्पॉसिबल. मॅम प्लीज, तुम्ही ना लगेच रिॲक्ट नका करू, आधी माझा प्लॅन तर ऐकून घ्या. हा प्लॅन होता माझ्या डोक्यात. काय झालं मॅम, नाही आवडला का तुम्हाला माझा प्लॅन? नाही म्हणजे ठीक आहे ना, नाही आवडला माझं काय, मी मूर्खच आहे, मी काही प्लॅन सांगते. नको करूया आपण. आणि मी पण काय ना, तुमचा इतका मोठा एनिमी आहे बी, त्याच्यासोबत काय हँडशेक करायला सांगते. काय झालं मॅम? मॅम खरंच सॉरी, पण प्लीज मला पनिशमेंट देऊ नका. डोंट वरी मिस्टर फर्नांडिस, हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे, आय एम शुअर. त्या एबीचं काय, त्या एबींना सुद्धा कळायला हवं ना, प्रामाणिकपणे बिझनेस केल्यानंतर त्याचा काय फायदा होतो, राईट? एनिवे, हा बाकी टेंडर मिळाल्यावर भेटूच. ओके चला बाय. सर इथे सही राहील. परफेक्ट. सर आज एकदम वेगळे दिसताय हा तुम्ही. वेगळे म्हणजे? वेगळे म्हणजे एकदम असे खुश आहात, डोक्यावरच ओझ उतरल्यावर माणूस कसा रिलॅक्स होतो ना, अगदी तसे रिलॅक्स दिसत. यु आर राईट, रिलॅक्स तर खरंच फील करतोय मी. आय मीन फायनली आपण टेंडर भरले आणि आपल्याला ते लवकरात लवकर मिळणार सुद्धा आहे. आता खूप असं पॉझिटिव्ह वाटायला लागेल. ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. आणि आता आपलं एम आपल्या खूप जवळ आहे. मला आता या टेंडरसाठी आणखी जीवतून काम करायचं. करेक्ट. आणि तुमच्या या मेहनतीला नक्की यश मिळेल. आणि माझ्या या मेहनतीत तुम्ही सुद्धा साथ देताय माझी, माहिती आहे ना तुम्हाला. आणि तुम्ही जर सोबत नसतात ना, तर इतका कॉन्फिडंट नसतो मी. इतका कॉन्फिडंट आहे जस्ट बिकॉज ऑफ यू. सी